पनवेलमध्ये आरपीआयच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी रात्री अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आयोजित या अभिवादन सभेस भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बाल्दी यांच्यासह अनेक भीम अनुयायांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. पनवेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी रात्री अभिवादन सभेचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आरपीआयची कोकण प्रांत अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गायकवाड, नगरसेविका विद्याताई गायकवाड, किशोर गायकवाड, राज सदावर्ते यांच्यासह असंख्य भीमानुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना स्तब्ध करणारा, कुठे ना कुठेतरी आपल्या स्वतःशी आत्मचिंतन करायला लावणारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करण्याचा प्रयत्नामध्ये आमच्या जीवनामध्ये जीवनाचं परिवर्तन करायला लावणारा अशा पद्धतीचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला. खर तर बाबासाहेबांनी ज्या परिस्थितीमध्ये स्वतःचं जीवन घडवलं, मी अनेक वेळा म्हणत राहतो सुखाच्या राशीमध्ये लढू शकले असते. आपण म्हणाल्या त्याप्रमाणे परदेशामध्ये जाऊन लोकांना आपल्या विद्वत्तेच्या माध्यमातून भारावून टाकू शकले असते आणि त्यातून जगभरामध्ये त्यांचा नावलौकिक झाला असता. तर बाबासाहेबांनी विचार केला की मला माझ्या समाजासाठी जगलं पाहिजे, माझ्या समाजासाठी जिंकलं पाहिजे आणि त्यामुळे समाजासाठी हाल अपेष्टा सोसत त्यांनी बालवयामध्ये हाल अपेष्टा सोसल्या, तारुण्यामध्ये हाल अपेक्षा सोडल्या, पण त्यानंतरही त्याचे कष्ट कुठं कमी झाले नाही. तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांना या समाजाचं नेतृत्व करत असताना, समाजासाठी न्याय मिळवून देत असताना अनेक वेळेला समाजाची उपेक्षा सहन करावी लागली, समाजाच्या हाल अपेक्षा समाजासाठी सहन कराव्या लागल्या आणि अशामुळेच निश्चित पद्धतीनं बाबासाहेब हे आपल्या सगळ्यांसाठी पथदर्शक ठरलेले आहे. आज समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे आपण सारी मंडळी आहोत. कोणी शासकीय नोकरीत आहे, कोणी व्यक्तिगत छोट्या मोठ्या नोकरीमध्ये आहे, उद्योगधंदा करतोय, पण आज जी सामाजिक प्रतिष्ठा आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे, आज पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचं बळ जर आपल्याला लागलं असेल तर त्याच्या पाठीमागची प्रेरणा ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. त्याच्या पाठीमागचा आपल्याला विश्वास आधार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपकार आपल्या पुढच्या 7 पिढ्या 1000 पिढ्या सुद्धा दिसू शकणार नाही. मित्रांनो, या 63व्या महापरिनिर्वाण दिनी मी उरणचा आमदार जरी असलो तरी पनवेल तालुक्यातले 4 जिल्हा परिषद गट हे उरणमध्ये येतात आणि तुम्ही मला एवढ्या प्रेमाने किशोरभाई आवाज दिला त्यामुळे या रात्री या पहिल्यांदाच या पनवेलमध्ये मी या कार्यक्रमात सहभागी होतोय आणि एक आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही या कार्यक्रमामध्ये तुमच्यामध्ये मला सहभागी करून घेतलं आणि एवढ्या मोठ्या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता पुष्पहार वाहण्याची संधी मिळाली, ज्याने या देशाला एक वेगळी दिशा दिली, या देशाला संविधान दिलं, त्यांच्यामुळे ह्या समाजाला आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक पाठबळ मिळालं अशा त्या महामानवाला वंदन करण्याचा खरोखर आपल्या सर्वांकरता एक आनंदाचा त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण इथे आहोत. त्यांनी आपल्या या देशाला वेगळी दिशा दिली, एक सर्वांना वंचितांना एक वेगळा मार्ग दिला, तर या समाजातील विषमता दूर करण्याकरता त्यांनी प्रयत्न केले अशा या महामानवाला वंदन करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आता मी डॉक्टर आंबेडकरांना वंदन करण्यासाठी इथे आलेले आहे. मला महानगरपालिकेच्या वतीने एवढं सांगायचं आहे की हे आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूचा परिसर
काही दिवसामध्ये सुशोभीकरण करण्याचं काम पालिकेने हाती घेतलेलं आहे आणि संसदेमध्ये असलेली प्रतिकृती इथे स्थापन करण्याचा प्रयत्न पनवेल महानगरपालिका करणार आहे. त्याचबरोबर उद्या 6 डिसेंबर निमित्त विविध ठिकाणी पनवेल ते घरघरपर्यंत आपण जे काही नागरिक दादरला चैत्यभूमीला कपडा संघर्ष यांचं दर्शन घेण्यासाठी तिकडे जातात त्या सर्वांना रस्त्यामध्ये सुविधा मिळून चहा पाण्याची आणि काही नाश्याची व्यवस्थाही पनवेल महानगरपालिकेने केलेली आहे. पुनश्च एकदा सर्व नागरिकांना मी डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करून पुनश्च एकदा सर्वांना माझा सण नाही जय भीम जय भीम जय महाराष्ट्र जय भीम. आज कित्येक वर्ष आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो आणि अभिवादन केल्यानंतर आपण प्रतिज्ञा करत असतो आणि ती प्रतिज्ञा म्हणजे वारंवार बाबासाहेबांनी दिलेले किसी का संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आम्ही सगळे लोक या सगळ्या गोष्टीमध्ये परिपक्व झालो असलो तरी आमची मुलं आज शिकतात. आमच्या मुलांच्यासाठी आमच्या भविष्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि आज हा समाज जो आहे तो एकत्र येण्याचा एकमेव दिवस 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर बाबासाहेबांनी दिलेले भीमा कोरेगाव असेल या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह समाप्त असेल नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेश असेल असे अनेक बाबासाहेबांनी केलेल्या क्रांती आणि त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही सारे लोक या ठिकाणी उपस्थित राहत असतो. खरं तर बाबासाहेब नसते तर आम्ही भारतीय सुद्धा नसतो. तर बाबासाहेबांनी पहिला सांगितलं की मी पहिला भारतीय आहे आणि शेवटपर्यंत भारतीय राहणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या पैलू आमच्यासाठी जे पैलू आमच्यासाठी दिलेले आहेत त्या त्या पैलूंवरती आम्ही विचाराधीन राहिलो पाहिजे विचार केलं पाहिजे. आज या ठिकाणी खरं तर मी प्रशांत दादा ठाकूर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांना धन्यवाद देईन की यांनी या पनवेलच्या विकासासाठी या पनवेलची महापौर कविता चकमल यांना निवडल्यानंतर पनवेलमध्ये बहुधा समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाला आणि त्या नवचैतन्याच्या दृष्टीकोन अनेक लोक आपल्या सोबत जुळलेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.